नमस्कार, मी ऋषिकेश हिरास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। यवतमाळच्या चोरांची तर्रास न्यारी, दारू पीत केली वाईन शॉपमध्ये चोरी। यवतमाळच्या चोरांची तर्रा काही न्यारीच आहे। यवतमाळमध्ये दोन चोरांनी वाईन शॉप फोडून चक्क दारूचा आस्वाद घेत घेत आरामात चोरी केली। दारू पिऊन भरीसभर त्या चोरांनी दुकानात डान्सही केला। ही सर्व घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलीस या चोरांचा तपास करीत आहेत। यवतमाळच्या ऐन मध्यवस्तीत एक देशी आणि विदेशी मद्याचे दुकान आहे। मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाची मागील भिंत फोडून दोन चोर या दुकानात शिरले। अगदी आरामात चोरांनी 1.5 लाख रुपयाच्या रकमेवर हात साफ केला। आल्या आल्या आधी नगदी रक्कम कुठे ठेवली आहे याचा त्यांनी शोध घेतला। विखुरलेल्या नोटांचे व्यवस्थित बंडलही लावून घेतले। हे सर्व करीत असताना थोडासा थकवा जाणवल्याने श्रम परिहारार्थ छानशी थंड बियर फोडून घेतली। यावेळी कुठे बियर सोबत कुठे चकना मिळतो का याचा सुद्धा शोध घेतला। थंड बियर पीत असताना आपापसात विस्तृत चर्चाही केली। यावेळी मित्रांना फोनही केले आणि गळा ओला झाल्यानं छानसे नृत्यही केले। सुमारे 3 तास अगदी आरामात या दुकानात वेळ घालून जाताना 1.5 लाख रुपये नगदी आणि जवळपास 1.5 लाख रुपयांची महागडी विदेशी दारूही सोबत घेऊन गेले। सुदैवाने ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे पोलीस यंत्रणा या चोरांचा तपास करीत आहे। यवतमाळमध्ये झालेली ही चोरी सध्या मोठा चर्चेचा विषय ठरत आहे। सुरेश चिरडे, अफजल खान यांच्यासह मी ऋषिकेश हिरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट्स मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।